राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाबंदी लागू झाली आहे। अशा वेळी परजिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक गाडीवर आणि प्रवाशावर पोलिसांची नजर आहे। जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे। शासनाने आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत वाहतुकीबाबत नवीन नियमावली लागू केली आहे। त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर 7 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, बेळगाव या जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे। कोल्हापूर शहराबाहेर 9 ठिकाणी तर इचलकरंजीजवळ 7 ठिकाणी नाकाबंदी आहे। जिल्ह्यातून बाहेर अथवा आत येण्यास नागरिकांना बंदी असून केवळ अंत्यविधी, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठी प्रवेश दिला जात असल्याचं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं। आपल्या जिल्ह्याला लागून जेवढ्या बॉर्डरचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी 7 ठिकाणी आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, कोल्हापूरच्या लागून वरती असले सांगली या ठिकाणी आपण लिहिले नाकाबंदीचे नवीन ठिकाणं आहेत। त्यासोबतच जिल्हा अंतर्गत सुद्धा कोल्हापूर शहराला च्या बाहेर आपण टोटल 9 ठिकाणी नाकाबंदी लावत आहोत आणि इचलकरंजीच्या इथे 7 ठिकाणी नाकाबंदी आपण लावत आहोत। फक्त 3 कारणांसाठी शासनाने परवानगी दिलेली आहे। एक अत्यावश्यक सेवेंच्यासाठी, नंबर 2 घरात कुठली कोणाचे जर मृत्यू झाला त्याच्या कार्यक्रमासाठी, किंवा जर कुठल्या प्रकारची मेडिकल इमर्जन्सी घरामध्ये आली तर त्याच्यासाठी। या 3 कारणाशिवाय कुठल्याही प्रकारे नागरिकांना बाहेर आपल्या शहरातल्या बाहेर, शहरातून बाहेर किंवा जिल्ह्यातून बाहेर किंवा जिल्ह्यात आतमध्ये येता येणार नाही। जिल्हाबंदी असली तरी मालवाहतूक सुरू राहणार आहे। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, आर्थिक दंडासह गुन्हे दाखल केले जातील असं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केलं। 24 तास पोलीस रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावत आहेत, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन बलकवडे यांनी केलं आहे।